नमस्कार। कथेचे नाव आहे स्वरूप पहा। एका सोसायटीमध्ये एक नवरा आणि बायको राहत होते आणि एके दिवशी त्यांच्या समोरच्या घरामध्ये एक भाडेकरू कुटुंब येतं आणि या कुटुंबामध्ये देखील नवरा आणि बायको असे दोघेच होते। दुसऱ्या दिवशी त्या भाडेकरूंनी आपलं संपूर्ण घर आवरलं आणि कपडे धुतले आणि समोरच्या दोरीवर ते कपडे वाळत घातले आणि हे कपडे पाहिल्यानंतर ही बायको आपल्या नवऱ्याकडे आली आणि म्हणाली, अहो ऐकलत का, समोरच्या वहिनीने संपूर्ण घर आज आवरलेलं आहे आणि त्या दोरीवर कपडे वाळत घातलेले आहेत। ते लोक खूप चांगले दिसतात परंतु त्या वहिनींना काही कपडे नीट धुता येत नाही। नवरा म्हणाला, अगं त्यांचा साबण संपला असेल आणि म्हणून तुला तसं दिसत असेल। दुसऱ्या दिवशी देखील तसंच झालं। बायको आपल्या नवऱ्याकडे आली आणि म्हणाली, अहो पाहिलत का, वहिनींनी आजसुद्धा कपडे धुतलेले आहेत आणि वाळत घातलेले आहेत। ते लोक खूप चांगले आहेत परंतु वहिनींना कपडे काही नीट धुता येत नाही। नवरा काहीच बोलला नाही, फक्त तो ऐकत होता। आणि असेच 4-5 दिवस गेले आणि प्रत्येक दिवशी बायको आपल्या नवऱ्याकडे यायची आणि हेच तक्रार सांगायची की समोरची वहिनी आणि त्यांचे यजमान खूप चांगले आहेत परंतु त्यांना कपडे काही नीट धुता येत नाही। आणि नवरा फक्त ऐकत असायचा, काहीच बोलत नसायचा। आणि 8 दिवसानंतर एका भल्या सकाळी बायको आपल्या नवऱ्याकडे आली आणि म्हणाली, अहो पाहिलत का, समोरच्या दोरीवर वहिनींनी कपडे वाळायला घातलेले आहे परंतु ती कपडे अतिशय स्वच्छ आहे आणि लख अशी चमकत आहेत। जणू काही वहिनींना कोणीतरी कपडे त्या ठिकाणी धुवायला शिकवलेले दिसतात। आणि मग नवरा म्हणाला, अगं आज भल्या सकाळी मी उठलो आणि आपल्या सर्व खिडक्या मी स्वच्छ केल्या आणि एका कापडाने खिडक्यांच्या त्या ठिकाणी काचा मी आतून आणि बाहेरून पुसून घेतल्या आणि त्यामुळं तुला ते कपडे आता स्वच्छ दिसत आहे। आणि त्या समोरच्या वहिनी दररोज स्वच्छ कपडे धुत होत्या परंतु आपल्या खिडक्यांच्या काचा अस्वच्छ असल्यामुळे तुला ते कपडेच अस्वच्छ दिसत होते। खरं तर त्या वहिनी नाही परंतु आपण आता सुधारलेलो आहे आणि चूक ही आपल्याकडेच होती आणि आपल्याला समोरचे हे चूक दिसत होते। कथेचं तात्पर्य काय? प्रत्येक वेळेस जग हे चुकीचंच असेल असं नाही, तर आपली दृष्टी देखील चुकीची असू शकते। आपला बघण्याचा दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर संपूर्ण जग आपल्याला चुकलेलं दिसत असतं। आणि म्हणून विश्वरूप पाहण्या अगोदर स्वरूप पहा आणि जगाकडे पाहण्याच्या अगोदर आपली दृष्टी स्वच्छ ठेवा। सौंदर्य हे केवळ कोणत्याही गोष्टीत नसतं तर ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत देखील असतं। आपली नजर जर चांगली ठेवली तर आपल्याला संपूर्ण हे जगच चांगलं दिसेल। आणि म्हणून स्वरूप पहा। धन्यवाद।